नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022 लवकरच या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही भरती आलेली बघायला भेटेल। 1500 म्हणजे 1500 पेक्षा जास्त पदे यामध्ये राहणार आहेत, त्यासाठी आजपासूनच तुम्ही तयारी सुरू करायची आहे। तर आधी मी दोन व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये मी शैक्षणिक पात्रता सांगितली होती आणि अभ्यासक्रम काय आहे सांगितला होता। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे की संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगा, एज लिमिट काय आहे, या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, वयोमर्यादा काय राहील, निवड पद्धत कशी राहणार आहे, मैदानी चाचणी किती होईल, या ठिकाणी कशाप्रकारे होईल, शारीरिक चाचणी काय आहे आणि जर तुमचे सिलेक्शन झाले तर वेतनमान कसे राहील, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे। चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी, PDFसाठी आणि स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करायचा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला महाराष्ट्र वनरक्षकबद्दल भेटणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिला पॉईंट आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। शैक्षणिक पात्रता जर तुमचे किती झाले, 10वी 12वी झाले, कधी तुम्ही हा फॉर्म भरू शकता, तर या ठिकाणी बघू शकता तुमच्या समोर अशी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघू शकता 6.2 नंबरचा पॉईंट अशा प्रकारे दिलेला असतो की उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी, उच्च माध्यमिक शालांत म्हणजे 12वीमध्ये या ठिकाणी बघू शकता विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी कोणताही विषय असेल आणि जर तुम्ही 12वीमध्ये तुम्हाला यापैकी कोणत्याही विषयासोबत तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तिसरा पॉईंट या ठिकाणी बघू शकता अनुसूचित, जर तुम्ही अनुसूचित जमाती वर्ग उमेदवार असतील तर या ठिकाणी फक्त 10वी पास असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। कोण? तर फक्त अनुसूचित जमाती वर्गातील, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। जर माजी सैनिक देखील असाल तर फक्त 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या ठिकाणी बघू शकता तुमचे वेतनमान काय राहणार आहे। वेतनमान आपण दुसरा पॉईंट बघून घालू तर 6वा वेतन आयोग 5200 ते 20200 ग्रेड पे 1800 रुपये अशा प्रकारे तुमचे वेतनमान राहणार आहे, म्हणजे या ठिकाणी बघू शकता 20000 पेक्षा जास्त राहणार आहे। आणि या ठिकाणी 6वा वेतन आयोग कॅन्सल होऊन या ठिकाणी तुम्हाला 7वा वेतन आयोग या ठिकाणी सुरू झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचे पेमेंट जवळपास या ठिकाणी 32000 ते 35000 राहणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता आणि वेतन आपण बघितलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता आपण नवीन अभ्यासक्रम, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय राहणार आहे आपण बघूया। या ठिकाणी बघू शकता 11.1 नंबरचा या ठिकाणी लेखी परीक्षा हा मुद्दा दिलेला आहे। या ठिकाणी बघू शकता पात्र, या ठिकाणी बघू शकता हा पॉईंट नीट समजून घ्यायचा आहे। पात्र असलेल्या उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल। लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे 4 विषय गुण देण्यात येईल, 4 विषयांद्वारे गुण विचारण्यात येतील। या ठिकाणी बघू शकता पहिला पॉईंट आहे सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञानामध्ये या ठिकाणी 30 गुणांसाठी तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर या ठिकाणी सामान्य विज्ञानामध्ये सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल व इतिहासाचा भूगोल आणि वन, पर्यटन, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन यापैकी यांच्या सर्व अभ्यासक्रमातून या ठिकाणी तुम्हाला 30 मार्कला प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी। दुसरा टॉपिक आहे बौद्धिक चाचणी, म्हणजे या ठिकाणी बघू शकता बुद्धिमत्ता तुम्हाला 30 गुणांसाठी विचारली जाईल आणि मराठी व्याकरण ते 30 गुणांसाठी विचारले जाईल आणि इंग्रजी आहे व्याकरण ते देखील तुम्हाला 30 गुणांसाठी विचारले जाईल। अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम राहणार आहे। एकूण 120 किती, तर एकूण 120 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता लेखी गुणांची आपण बघितलेलं, तर या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे स्वरूप कसे राहणार आहे। तर या ठिकाणी दुसरा पॉईंट परीक्षेचे स्वरूप म्हणजे या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने CBT टेस्ट तुमची होणार आहे 120 गुणांची, हे स्वरूप झाले। वयोमर्यादा, आता आपण वयोमर्यादा काय आहे बघूया। या ठिकाणी बघू शकता 7वा पॉईंट दिलेला आहे वयोमर्यादा, या ठिकाणी प्रश्न नीट समजून घ्यायचा। या ठिकाणी बघू शकता उमेदवार हा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेस 18 वर्षाच्या कमी नसावा, म्हणजे 18 वर्ष ज्यावेळेस फॉर्म भरण्याच्या वेळेस आहे तो त्यावेळेस तो 18 वर्षाचा पूर्ण असावा, किंवा या ठिकाणी बघू शकता किंवा म्हणजे 25 वर्षाचा नसावा, म्हणजे या ठिकाणी 18 ते 25 वर्ष जर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। SC ST EWS यांना 5 वर्षाची या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सूट भेटणार आहे। या ठिकाणी त्याच्यात काही बदल, जाहिरात नवीन जाहिरात आल्याच्यानंतर त्याच्यात काही बदलही सुद्धा होऊ शकतात, परंतु या ठिकाणी 18 ते 25 आणि बरेच तुम्हाला सूट यामध्ये भेटणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुमची शारीरिक चाचणी, म्हणजे शारीरिक चाचणी या ठिकाणी काय काय होईल, उंची किती पाहिजे, छाती किती पाहिजे, संपूर्ण माहिती बघूया। या ठिकाणी बघू शकता 8वा पॉईंट दिलेला आहे शारीरिक चाचणी, शारीरिक पात्रता, म्हणजे या ठिकाणी बघू शकता पुरुषांसाठी उंची किती आहे, पुरुषांसाठी किती उंची आहे। तर या ठिकाणी बघू शकता 163 ही पुरुषांसाठी उंची राहणार आहेत आणि स्त्रियांसाठी 150 राहणार आहे। 163 असेल तर तुम्ही यामध्ये तुम्ही पात्र आहात आणि महिलांसाठी 150 असेल तर तुम्ही पात्र
तर या ठिकाणी बघू शकता पुरुषांसाठी छाती, पुरुषांसाठी छाती किती आहे छातीचा घेर, तर न फुगवता, न फुगवता 79 भरली पाहिजे आणि फुगवून म्हणजे 5% वाढली पाहिजे, तर या ठिकाणी 84 फुगवून पाहिजे. वजन किती पाहिजे पुरुषांसाठी, तर या ठिकाणी बघू शकता वैद्यकीय मापानुसार, वैद्यकीय मापानुसार उंचीच्या वयाच्यानुसार या ठिकाणी ते बरोबर तुमचे वजन काढतात. महिलांचे देखील तशाच प्रमाणे आहे. तर किमान या ठिकाणी बघू शकता, तर या ठिकाणी पुढचा पॉईंट अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी, या ठिकाणी बघू शकता पुरुषांसाठी 152 आणि महिलांसाठी 145 फक्त हाईट राहणार आहे त्याच्यासाठी, आणि जर छातीचा पोर 79 आणि 84 सारखेच राहणार आहे. या ठिकाणी बघू शकता दृष्टी कशी दिलेली आहे, या ठिकाणी सुधारलेली दृष्टी, अधिक चांगला डोळा, वाईट डोळा, अशा प्रकारे तुमचे 6/6, 6/9 अशा प्रकारे तुमची दृष्टी चेक केली जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता मैदानी चाचणीसाठी, या ठिकाणी पुरुष उमेदवार 5 किलोमीटर, 5 किलोमीटर तुमची रनिंग म्हणजे धावण्याची चाचणी होणार आहे. किती गुणांसाठी, तर 79 गुणांसाठी ही चाचणी होणार आहे. किती 5 किलोमीटर धावायचे आहे, तुम्हाला त्याचे गुण कसे भेटणार आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 30 मिनिटं देण्यात येणार आहे. जर तुम्ही 17 मिनिटाच्या अगोदर किंवा कमी वेळामध्ये आला तर तुम्हाला डायरेक्ट 80 पैकी 80 गुण भेटणार आहेत. 17 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागला किंवा 18 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागला तर 70 गुण, अशा प्रकारे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. कशाप्रकारे तुम्हाला मैदानी चाचणीसाठी गुण विभागणी केलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 7 नंबरचा पॉईंट बघूया, 22 मिनिटापेक्षा जास्त किंवा 23 मिनिटे त्यापेक्षा लागले तर तुम्हाला 35 गुण, अशा प्रकारे तुमची संपूर्ण गुण विभागणी केलेली आहे मैदानी चाचणीमध्ये. या ठिकाणी बघू शकता महिलांची मैदानी चाचणी कशी प्रकारे होणार आहे, या ठिकाणी बघूया. तर महिलांसाठी या ठिकाणी 3 किलोमीटर राहणार आहे आणि पुरुषांसाठी 5 किलोमीटर, पुरुषांसाठी 5 किलोमीटर 30 मिनिटासाठी आणि या ठिकाणी महिलांसाठी 3 किलोमीटर किती मिनिटासाठी, तर या ठिकाणी 25 मिनिटामध्ये त्यांना 30 किलोमीटर अंतर भेटणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकता 12 मिनिटामध्ये डायरेक्ट भेटणार आहे, 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये आले तर पूर्ण त्यांना 80 पैकी गुण भेटणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही हा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि येणाऱ्या वनरक्षक, महाराष्ट्रातील वनरक्षक पदासाठी संपूर्ण तयारीसाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे.